विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान प्रकरण क्रमांक 3 बल व दाब या विषयी अधिकाने माहिती बघणार आहोत। तर कालच्या तासाला या अगोदरच्या तासाला आपण बल म्हणजे काय याची माहिती या ठिकाणी बघितली आहे। बलाचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी बघितले आहे। कारण बल म्हणजे काय, कार्य करण्याची क्षमता आणि म्हणजे कोणतेही कार्य घडवून आणायचं असेल तर आपल्याला बलाची आवश्यकता या ठिकाणी लागते। आणि याच्यावर आधारित न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आपण या ठिकाणी बघितला की एखाद्या स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते, गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती आहे त्या वेगानं आहे त्या दिशेने या ठिकाणी सतत पुढे जाते। तर अशा पद्धतीने असणारे हे जे बल आहे, म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर कार्य करण्यासाठी आपल्याला बल वापरावं लागतं। आता साधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं बलामुळे या ठिकाणी काय होते, वस्तूची स्थिती बदलते, आकार बदलतो। परंतु या ठिकाणी आपण बघतोय बऱ्याच वेळेला आपण असा अनुभव या ठिकाणी घेतो, उदाहरणार्थ आपण जर बघितलं एखादा फॅन या ठिकाणी चालू आहे आणि तो बंद केला, आता त्या असणाऱ्या या ठिकाणी आपण बघतोय फॅनला जी ऊर्जा, गतीची ऊर्जा या ठिकाणी प्राप्त झालेली किंवा जे बल वापरलं गेलेलं आहे, आता ते म्हणजे विद्युत ऊर्जेमुळे या ठिकाणी आपण बघतोय ते बल लावलं गेलं, आता ते बंद केल्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय तो थांबायला पाहिजे किंवा आपण एखादी सायकल चालवत असू, बंद केल्यानंतर या ठिकाणी, कारण सायकल चालवण्यासाठी पेडल मारणं आवश्यक आहे पुढे जाण्यासाठी, म्हणजे जे बल आपण स्नायूबल तिथे वापरणार आहे ते बंद केलं तरी सायकल थांबते का लगेच, तर लगेच थांबत नाही, म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय ती वस्तू काय होते आहे त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करते आणि यालाच काय म्हटलं जातं त्या वस्तूचं जडत्व। आता या ठिकाणी आपण बघितलं हे जडत्व वेगवेगळ्या प्रकारचं आहे, याच्यामध्ये तीन मुख्य प्रकार या ठिकाणी बघायला मिळतात, विरामावस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व। एक एक करून हा प्रकार आपण या ठिकाणी बघूया। विरामावस्थेतील जडत्व म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण जर बघितलं एखादी वस्तू, म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्या बस मध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत, अचानक बस या ठिकाणी सुरू झाली तर आपलं शरीर आहे त्या परिस्थितीमध्ये राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो, या उलट या ठिकाणी बस मात्र वेगानं पुढे या ठिकाणी जात असते आणि त्यामुळे आपण पाठीमाग या ठिकाणी खेचलो जातो, म्हणजे पाठीमाग त्या सीटवरती आपण आदळतो जर अचानक वेग वाढला तर, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय म्हणजे जी परिस्थिती ती बस वेगाने चाललेली आहे परंतु आपण आपली अवस्था सोडायला तयार नाही त्यामुळे आपण पाठीमाग जाऊन आदळतो। आता हे झालं गतीचं अतिशय वेगाने या ठिकाणी बस चाललेली आहे आणि ड्रायव्हरला पुढे काहीतरी आडवं आलं किंवा स्पीड ब्रेकर आला, ब्रेक मारला तर आपण पुढे जाऊन या ठिकाणी सीटवरती आदळतो, कारण आपण गतिमान असतो आणि बस या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे तिचा वेग कमी झालेला, आपण वेग सोडायला तयार नाही, याला गतीचं जडत्व असं म्हटलं जातं। जसं आपण या ठिकाणी वेगानं फिरणाऱ्या पंख्याचं उदाहरण सुद्धा बघितलं की या ठिकाणी तो काय होतो, बटन बंद केलं तरी चालू राहतो, सायकल पेडल बंद केली तरी पुढे या ठिकाणी ऑटोमॅटिक चालू राहते, याला गतीचं जडत्व म्हटलं जातं। आता समजा बस एक अतिशय वेगानं जात आहे आणि अचानक या ठिकाणी काय आलं, वळण आलं, वा म्हणजे असं वळण आलं तर या ठिकाणी आपण बघतो गाडी अशी वळायला लागली तर त्याच्या उलट बाजूला आपण या ठिकाणी झुकतो, काय होतो, उलट बाजूला या ठिकाणी झुकतो, म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं हे काय झालं, आपण आहे त्या दिशेत जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो, बस मात्र दुसऱ्या दिशेत जात असते, याला दिशेचं जडत्व असं या ठिकाणी म्हटलं होतं। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं साधारणपणे अगदी खेळामध्ये सुद्धा बघतो आपण क्रिकेटमध्ये वगैरे एखादा चेंडू आपण मारण्याचा एका दिशेला प्रयत्न करत असतो, पण या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे तो जर बॅटला थोडा स्पर्श करून गेला, म्हणजे कट ज्याला आपण म्हणतो, तर कट झाला तर त्याची दिशा बदलत नाही, म्हणजे आपण मारलेला असतो तिकडे, पण त्याला या ठिकाणी आपण जर बघितलं आहे त्या गतीत तो राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याची दिशा फार बदलताना आपल्याला बघायला मिळत नाही। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जडत्व
जडत्वाचे असणारे तीन प्रकार विरामावस्थेतील जडत्व, गतीचं जडत्व आणि दिशेचं जडत्व. बस उदाहरण आपण तिन्ही मध्ये या ठिकाणी साधारणपणे या ठिकाणी देऊ शकतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण बघतोय एखाद्या वस्तूवर जर आपण बल लावलं तर जडत्वामुळं आणि न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम या ठिकाणी आपण जर बघितलं याच जडत्वाविषयी आपल्याला सांगताना या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे स्थिर असणारी वस्तू स्थिरच राहण्याचा प्रयत्न करते, गतिमान असणारी वस्तू आहे त्या गतीनं पुढे आहे त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करते, यालाच जडत्व असं म्हटलं जातं. आता आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपल्याकडं सायकल वगैरे असते, मोटरसायकल वगैरे असते आणि साधारणपणे यामध्ये या ठिकाणी जे टायर आहेत ट्यूब टायर वगैरे आपण बघतो बऱ्याच वेळेला आपली हवा या ठिकाणी कमी होते. मग आपण काय करतो त्या दुकानात जातो, अगोदर हवा या ठिकाणी चेक करतो म्हणजे बघतो नेमकी किती आहे आणि हे बघणं हे बघतो ज्याच्या मदतीने एक छोटा या ठिकाणी आपण बघतोय एक जसं घड्याळाचा काटा असतो तसं एक काटा असतो त्याच्यावरती 10, 20, 30 हे अंक या ठिकाणी लिहिलेले असतात आणि अशा पद्धतीनं दोन चाकी गाडीचं या ठिकाणी आपण बघतोय त्या टायरमध्ये किती हवा आहे म्हणजे त्याच्यावरती किती दाब आहे ते मोजण्यासाठी दाब मोजणार ते असणारे या ठिकाणी यंत्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीनं मग आपण तो मोजतो की या ठिकाणी 10 असेल तर गाडीमध्ये आपल्याला तो या ठिकाणी पाठीमागच्या टायरमध्ये 40-45 चालतो, आपल्याला पुढच्या टायरमध्ये 20-25 पर्यंत सुद्धा चालतो. म्हणजे हे ठरलेलं आहे की बाबा कोणत्या चाकामध्ये किती हवा वगैरे असावे आणि ते आपल्याला माहित असतं आणि आपण त्या पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं हवा मारत असतो किंवा आपल्या सायकलमध्ये हवा गेली तर आपण त्या पंपाने हवा या ठिकाणी भरत असतो. बऱ्याच जणांना पंप माहित नसेल, मशीनच्या मदतीने ते हवा भरली जाते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर म्हणजेच तिथं आपण या ठिकाणी हवा काय करतो तो दाबून बघतो की या ठिकाणी आपण जर किती हवा आहे यालाच या ठिकाणी दाब म्हटलं जातं. आणि असा हा दाब या ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीने या ठिकाणी काम करतो ते आपण बघूया कशा पद्धतीने मोजला जातो. एक साधं उदाहरण आपण घेऊया. समजा आपण एक टाचणी घेतली, टाचणी सगळ्यांना माहिती आहे. आता ही असणारी जी टाचणी आहे आपण या ठिकाणी काय करायची उलटी धरून या ठिकाणी आपण बघतोय बोटावर पोचवायची, आपल्याला काय वाटणार नाही. ते जर आपण बघतोय तेवढ्याच प्रेशर आपण टोकदार टोक जर या ठिकाणी त्याच्यावरती दाबलं तर काय होईल आपल्याला ओरडावं लागेल कारण ती आपल्या असणाऱ्या त्या बोटामध्ये घुसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. म्हणजे या ठिकाणी उलटी असताना घुसले तेवढीच ताकद आपण या ठिकाणी टोकदार टोक करून या ठिकाणी सर्वसाधारणपणे घासली तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर घुसते किंवा अगदी खिळा आपण बघा भिंतीमध्ये घुसून ठोकताना या ठिकाणी त्याचं टोकदार टोक काय करतो भिंतीकडे करतो का ते उलट करतो. उलट केलं तर भिंतीत कुठं खिळा घुसेल का? कधीच घुसणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं इथं म्हणजे या ठिकाणी आपण जो या ठिकाणी बल वापरतो ते काय झालेलं आहे तर त्या खिळ्यामध्ये टोकदार भागाकडे एकत्रित झालेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला परिणाम बघायला मिळतो. याच्या उलट या ठिकाणी आपण जर बघितलं तर पसरट बाजू असेल तर ते लावलेलं असणारं जे बल आहे ते विभागलं जातं आणि त्यामुळे कार्य होण्याची शक्यता काय असते कमी असते. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतोय आपल्याकडे घरामध्ये जे चाकू सुरी वगैरे त्यांना धार लावली जाते म्हणजे जास्त टोक केलं जातं जेणेकरून या ठिकाणी आपण दाबलेला जो दाब आहे तो एका टोकावरती या ठिकाणी येतो आणि त्यामुळे तिथं या ठिकाणी बल जास्त प्रमाणामध्ये एकत्र येतो आणि या ठिकाणी ते काम सहज होतात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे त्या क्षेत्रफळावरती या ठिकाणी आपण बघतोय एक क्षेत्रफळावरती लंब दिशेनं म्हणजे या ठिकाणी बरोबर 90° कोनामध्ये जे बल काम करत त्यालाच दाब असं म्हटलं जातं. म्हणजेच आपण लावलेलं बल आणि ज्या वस्तूवर बल प्रयुक्त केलेलं आहे ते क्षेत्रफळ किती आहे त्याच्यावरती या ठिकाणी आपण जर बघितलं बऱ्याच वेळेला आपण बघितलं असेल की काही जादूगार वगैरे जादूचे प्रयोग या ठिकाणी दाखवतात तिथं अगदी खिळे असलेले या ठिकाणी पृष्ठभाग अंतरला जातो आणि त्याच्यावर तो चालत जात असतो. आपल्याला माहिती आहे खिळा लावला आणि त्याच्यावरती आपला पाय पडला तर काय होतं. मग इथं या ठिकाणी तो एवढ्या खिळ्यावरून चालू जातो याला कारण काय की एक खिळा असेल तर आपण बघतोय आपल्या शरीराचा पूर्ण वजन त्याच्यावरती पडतं म्हणजे प्रचंड बल या ठिकाणी त्याच्यावरती क्रिएट होतं किंवा ठेवलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी तो काय होतो आतमध्ये घुसतो.
झालेला आपल्या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीने
हा जो दाब आहे तो विभागला जातो। तर या दाबाविषयी आणखी असणारी सविस्तर माहिती आपण पुढच्या तासाला बघूया, आज आपण इथंच थांबतो।